दरम्यान श्रीधर पाटणकर प्रकरणातला महत्त्वाचा दुवा नंदकिशोर चतुर्वेदी फरार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीने चतुर्वेदी यांना समन्स पाठवलंय पण अद्याप त्यावर उत्तर आलं नाहीये, त्यामुळे पुन्हा एकदा ईडी चतुर्वेदींना समन्स पाठवण्याची शक्यता आहे. चतुर्वेदींनी आफ्रिकन देशात पळ काढल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली. आयकर आणि ईडी चतुर्वेदीच्या मागावर आहे, त्यामुळे कारवाईच्या भीतीने चतुर्वेदीने देश सोडलाय अशी माहिती सूत्रांनी दिली. या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांचं नाव समोर येते ते नंदकिशोर चतुर्वेदी कोण आहेत बघूया. आता हा नंदकिशोर चतुर्वेदी कोणाचा फ्रंटमॅन आहे, कोणाच्या कंपनीमध्ये तो पार्टनर दिसतोय? नंदकिशोर चतुर्वेदी हा क्रूड हवाला ऑपरेटर, एंट्री ऑपरेटर आहे. नंदकिशोर चतुर्वेदी, श्रीधर पाटणकर, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. ईडीची नजर थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची पहिली कडी आहे नंदकिशोर चतुर्वेदी. मग ठाकरे परिवाराने स्वतःची जी कंपनी बनवली होती ती कंपनी कोमो स्टॉक्स अँड प्रॉपर्टीज लिमिटेड LLP हे नंदकिशोरला कशी काय दिली व हे इथून तिथपर्यंत कशी गेली का गेली? पण ज्या नंदकुमार चतुर्वेदी यांच्यावर ईडीची नजर आहे ते नंदकुमार चतुर्वेदी आहेत तरी कोण? नंदकुमार चतुर्वेदी पेशाने CA मात्र कोणतीही CA फर्म चालवत नाहीत. ईडी आणि आयकर विभागाच्या सूत्रांनुसार नंदकिशोर चतुर्वेदी शेल कंपनी ऑपरेटर आहे. नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या एकाच पत्त्यावर 10 अधिक शेल कंपन्यांची नोंदणी आहे. मुंबई, कोलकाता आणि दिल्लीमध्ये विविध शेल कंपन्यांची स्थापना केली. या शेल कंपन्यांच्या माध्यमातून 15-20 वर्षांपासून काळा पैसा पांढरा करण्याचं काम केलं जातं असा ईडीचा आरोप आहे. चतुर्वेदी यांच्या BKC एका भूखंडाच्या व्यवहाराची ईडी आणि आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे. March 2021 पासून ईडी आणि आयकर विभागाकडून चतुर्वेदी यांची चौकशी सुरू आहे. चतुर्वेदी May 2021 पासून आफ्रिकेच्या एका देशात वास्तव्यास असल्याची सूत्रांची माहिती आहे. ईडीच्या सूत्रांनुसार नंदकिशोर चतुर्वेदी आणि श्रीधर पाटणकर 2009 पासून एकमेकांना ओळखतात. नंदकिशोर चतुर्वेदी हा आहे किंवा त्याचा मनसुख हिरेन तर केलं नाही ना, जया जाधव तर केलं नाही ना, याची माहिती दिली पाहिजे ना. जे काही कागदपत्र दिसत आहेत त्याच्यावर राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे मंत्री आहेत March 2019 पर्यंत आणि त्यानंतर त्याच कंपनीमध्ये नंदकिशोर चतुर्वेदी पार्टनर दिसत आहेत. तर हा नेमका कुठला, हा नेमका काय गोडबंगाल आहे, कोणाचा माणूस हा नंदकिशोर चतुर्वेदी आहे? म्हणजे ह्या कारणावरून खरं म्हणलं तर मुख्यमंत्री राजीनामा दिला पाहिजे. त्यामुळे नंदकिशोर चतुर्वेदी नक्की आहेत कुठे आणि ते ईडी समोर हजर होऊन ईडीच्या प्रश्नांना सामोरे जाणार का? मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांवर होणाऱ्या आरोपांवर स्पष्टीकरण देणार का? आणि स्पष्टीकरण दिलं तर ते आरोपांची कबुली देणार की आरोप फेटाळणार हे बघणं महत्वाचं आहे. वेदांत नेम आणि अक्षय भाटकरसह गणेश ठाकूर, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.